एखादा मनुष्य कसा मरतो? उदाहरणार्थ, जेव्हा एखादा मनुष्य किंचित स्माईल करत मरतो आणि दुसरा अपघातात मरतो, ते त्यांच्या जीवनाबद्दल काय सूचित करतं? दुसरा मनुष्य जो जळून मरतो, जसं की माझे वडील एका अपघातात, आपण असं म्हणू शकतो का की ते वाईट आयुष्य जगले कारण त्यात त्यांची चूक होती? त्यांच्या स्वतःच्या चुकीमुळे आग लागली होती का? हे होय, पहा, जर एखाद्याला स्माईल करायचं असेल मृत्यूच्या क्षणी, नक्कीच त्या व्यक्तीनं एक निवांत जीवन जगले. जेव्हा मृत्यू येतो, जर तो हसत जाऊ शकला, तर नक्कीच त्या व्यक्तीचं अधिक नियंत्रण आहे संपूर्ण जीवन प्रक्रियेवर, नाही का? आता मृत्यू येतोय, या क्षणी तुम्ही मरताय. जर या क्षणी तुम्ही चेहऱ्यावर स्माईल ठेवून गेलात, कारण अनेक लोक हसू शकत नाहीत त्यांच्या संबंध जीवनात, नाही का? होय, लोक बाहेर फिरायला जात आहेत, छान वसंत ऋतू आहे बाहेर, पण त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसत नाही. निसर्गातली प्रत्येक गोष्ट त्यांना स्माईल देतीये, पण ते असे आहेत. तर अशी लोक मरणाच्या क्षणी हसू शकतील का? शक्यच नाही, नाही का? जर एखाद्याला स्माईल करायचं असेल मरताना, तर नक्कीच त्याचं अधिक नियंत्रण आहे, अधिक प्रभुत्व आहे जीवनाच्या परिस्थितींवर, नाही का? एखादी व्यक्ती अपघातात मेली आहे, तो कसा जगला याबद्दल आपण काही बोलू शकत नाही. आता मी कदाचित सुंदर जीवन जगलं असेल, पण आज मी गाडी चालवतोय आणि मी 100 वेगाने चालवतोय, आणि एक चूक, फक्त एक चूक, माझं जीवन संपू शकते, नाही का? असं नाही का? तर त्याचं मी कसा जगलोय याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. फक्त एक छोटी चूक गाडी चालवताना तुमचं जीवन संपू शकते. आता तुम्ही जळताय कारमध्ये किंवा ऑफिसमध्ये किंवा कुठेही, शांत बसणं आणि हसत मरणं खूप अवघड आहे, कारण तुमचं शरीर अजूनही पूर्णपणे निरोगी आहे, ते इतक्या सहज मरत नाही. आता ते जळतंय, त्या जळण्यानं तुम्ही मरताय, पण आता इतर कुणासाठी तरी जीवन संपत आलंय, काही कारणानं, वय झाल्यामुळं किंवा कशानं तरी जीवन ऊर्जा क्षीण झालेत, आणि आता ते सहज बाहेर पडतं, कोणतीही चीरफाड होत नाही. तुम्ही आणि तुमच्या शरीरात एक विशिष्ट बंध आहे. जर तुमच्या जीवन ऊर्जा सध्या खूप प्रखर आणि मजबूत असतील, तर त्या इतक्या सहज शरीर सोडणार नाहीत. हळूहळू जसा वेळ निघून जातो, जसं तुमच्या वाटेला आलेलं कर्म संपू लागतं, मग तुमच्या जीवन ऊर्जा क्षीण होऊ लागतात. जेव्हा ते त्यांची प्रखरता गमावतात, तेव्हा त्या शरीरातून अगदी सहज बाहेर पडतील. म्हणून त्यावेळी त्या व्यक्तीसाठी एक खूप चांगली संधी आहे चेहऱ्यावर स्माईल ठेवून मरण्याची, कारण तुम्ही आणि तुमचं शरीर वेगळं करणं सोपं होतं, कारण आता ते परिपक्व झालंय. जेव्हा ते परिपक्व नसतं, जर तुम्ही त्याला वेगळं केलं कृत्रिमरित्या किंवा जबरदस्तीनं, आता हसत मरणं अवघड आहे, पण ते अशक्य नाही आहे, अजूनही शक्य आहे. समजा माझ्या कारला अपघात झाला आणि मी मरतोय, शरीरात सगळं काही मोडलंय, आणि मग मी विचार करतोय, अरे देवा, एवढ्या सगळ्या आयुष्यानंतर गाडीचा असा अपघात होऊन हसत म्हणणं अशक्य आहे, पण मी हसेन. जर मी तसा मेलो, तुम्ही पहाल, मोडलेल्या कारमध्ये तुम्हाला मी स्माईल करताना सापडेन, कारण मी फक्त त्याच्या विसंगतीकडे पाहिन. किती वेड्यासारखी गाडी मी चालवली आहे, आणि आज, अरे देवा, मला गाडी अशी धडकवायची होती,
हे म्हणजे असं आहे, समजा एखादा मोठा कार रेसर पार्किंगमधून गाडी बाहेर काढताना गाडी धडकावली आणि तो मेला, कदाचित तो हसेल बरं का? अरे देवा, एवढ्या रेस नंतरही आता इथं पार्किंगमधून कार बाहेर काढताना मी मरतोय. शक्य आहे, पण त्यासाठी विशिष्ट संतुलनाची गरज आहे. पण साधारणपणे जेव्हा तुमचं जीवन प्रखर आहे, तेव्हा त्याला शरीरापासून वेगळं करणं म्हणजे त्यात हिंसा आहे, त्यात वेदना आहेत, त्यात दुःख आहे, म्हणून त्यावेळी हसणं अवघड होतं. हसणं किंवा न हसणं हा मुद्दाच नाही आहे, एवढंच आहे की किती जागरूकतेनं तुम्ही जाता हाच प्रश्न आहे. केवळ तुम्ही जागरूक असाल तरच हसत जाणं शक्य आहे, नाही का? जर तुम्ही एखाद्या परिस्थितीत अडकला असाल तर तुम्ही हसू शकत नाही. हे पहा, रस्त्यावर चालणारे लोक, खास करून युरोपात, ते हसत नाही आहेत. ते त्यांच्या आयुष्यात काही चुकीचं घडलं म्हणून नाही, ते हसत नाही आहेत कारण ते इतक्या वाईट पद्धतीनं अडकलेत कोणत्या तरी मूर्ख गोष्टीत. जेव्हा ते इतके अडकलेत तेव्हा जरी ते राजेशाही आयुष्य जगत असले तरी ते हसू शकत नाहीत कारण ते अडकलेत त्यांच्या जीवनात. आयुष्य वाईट आहे म्हणून नाही, नाही का? त्याने काहीच खाल्लं नाही म्हणून ते हसत नाहीत असं नाहीये. ते हसत नाहीत कारण ते अडकलेत त्यांच्या जीवनात. सगळं काही चांगलं असेल कदाचित, पण ते इतके गुंतलेत की ते हसू शकत नाहीत. तर हे त्या गुंतवणुकीमुळे तुम्ही मृत्यूच्या क्षणी हसता येणं किंवा हसता न येणं केवळ हेच दाखवतं की तुम्ही जीवनात किती अडकलेले आहात. असंही तुम्ही मरणार एक दिवस, हसत मरणं कधी चांगलंय, नाही का? जे लोक माझ्याकडून दीक्षित झालेत त्यांनी स्माईल करतच मेलं पाहिजे, त्यांनी हसत जगलं पाहिजे, पण नक्कीच त्यांनी हसतच मेलं पाहिजे. तुम्ही मरताना स्माईल केलं पाहिजे बरं का.